गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाची पर्वणी ठरत आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या 5 गेटमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे प्राणी पाहण्यासाठी येत असल्यामुळे सध्या या व्याघ्र प्रकल्पाला सुगीचे दिवस आले आहेत. स्थानिक वाहनचालक आणि गाईड यांना सुद्धा रोजगार प्राप्त झाला आहे. सध्या या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या जवळपास 32 वाघ असून त्यामध्ये 4 नर वाघ, 10 मादा वाघ आणि त्यांच्यासह 16 जवळपास बछडे आहेत. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अस्वल, हरिण, सांबर, बारसिंगा, मोर, बायसन यासारख्या प्राणी पर्यटकांना दिसत असल्यामुळे गेल्या काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या बरोबर जिप्सी चालक, गाईड यांना सुद्धा रोजगार प्राप्त झाला आहे. या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये काही विदेशी पर्यटकांसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी येतात. नवेगाव नागझिरा अभयारण्याचं नाव चांगला प्रचलित आहे, त्या अनुषंगाने आम्ही येथपर्यंत आलेलो होतो आणि या प्रवेशद्वारातील गाईड आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि ज्या ज्या ठिकाणी वन्य प्राणी वास्तव्य करतात, विचरण करतात, त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी नेले. त्यात आम्हाला बरेच प्रकारचे वन्य प्राणी पाहण्यास मिळाले. आपल्याला रानमासी मिळाल्या, हरणी मिळाले, हरिण आहेत, त्यानंतर मोर मिळाले, वाघ पण मिळाले त्यांनी दाखवले आणि इतर वेळ बघून आपल्याला मनाला शांती मिळाली. आपल्या नवेगाव नागझिऱ्याबद्दल सर, आता टुरिझम तर सुरू आहे. टुरिझममध्ये आपल्या इकडं भरपूर टुरिस्ट येत आहेत. टुरिस्ट म्हणजे आता आपल्या इथं सध्या या वेळेस टायग्रेसची सायटिंग म्हणजे भरपूर प्रमाणात होत आहे. टायग्रेस सायटिंग म्हणजे टिपोर एक टायग्रेस आहे, तिच्याकडे 4 कप्स आहेत. तिची सध्या आता सायटिंग खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे टुरिझम हा सध्या वाढलेला आहे. आपल्याकडे येणारे सर कलकत्ता आहे, मुंबई आहे, पुणा आहे, नाशिक आहे, काही कोल्हापूर, काही अमरावती आणि आपल्याकडे लोकल टुरिस्ट पण आहेत सर, गोंदिया, भंडारा, नागपूर, इथून पण टुरिस्ट काही बालाघाटवरून पण येतात. फॉरेन कंट्रीवरून पण कमी येतात सर, येतात पण कमी येतात. हे नवेगाव नागझिरा चोरगमरा पर्यटक गेट आहे आणि त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर या याच्यातले पर्यटक यासाठी पर्यटनासाठी येत असतात आणि पर्यटन आल्याच्या नंतर वाघाचे दर्शनसुद्धा होत असतात आणि पर्यटक त्यामध्ये चांगल्या प्रकारे खुश होऊन जात असतात. आणि त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड यामध्ये लोक या चोरखमरा गेटवर नवे नागझिरा येथे पर्यटनासाठी येत असतात आणि त्यामुळे शासनाच्या महसुलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होत असते. तर टायगर आहे, बायसन आहे, नीलगाय आहे, सांबर आहे, सगळं जे आहेत आपल्या इथं खुश होऊन जाते. तुमकं टायगर दिसलं, काय दिसलं सगळं खुश होऊन सगळं जाते. इथून टायगर, लेपर्ड, स्लॅथ बेअर, बायसन, नीलगाय, वाईल्ड डॉग, फॉरेनर पण येतात इथं, मुंबईचे, पुण्याचे, कलकत्ता. सध्या आपल्या NNTR-मध्ये आता आपण पाहिलंच की जवळपास आपल्याकडती कब ॲडल्ट वगैरे मिळून अशी जवळपास 30 आसपास संख्या झालेली आहे आणि गेल्या 3-4 वर्षापासून बरेचसे म्हणजे आपल्याला टायगरची संख्येमध्ये फ्लक्च्युएशन आपण पाहिलं जातं की होताना दिसत आहे. आणि ह्या त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बी हॅबिटॅट मॅनेजमेंटची काम असेल, जसं की वीड रिमूव्हल असेल किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट असेल, तर त्याचं चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळं आपल्याकडची हर्बिवोरची संख्या चांगल्या प्रकारे वाढताना दिसत आहे आणि हर्बिवोरची संख्या वाढल्यामुळं थोडंसं कार्निवोरची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे आणि टायगरची संख्या वाढल्यामुळं आणि टायगरचं साईटिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळं पर्यटकांची दिवसेंदिवस आपल्याकडची आता गर्दी होताना दिसत आहे. आता तसं तर काउंट आपल्याला सांगता येणार नाही की ॲक्च्युली टोटल आपल्याला, परंतु जो बी गेटवरती जसं की आपल्याकडची प्रत्येक गेटला एक कोटा असतो की बाबा सकाळचं जसं की चोरकमारा गेट आहे, सकाळचं 6 गाड्या, संध्याकाळचं 7 गाड्या, मंगेजरी गेट असेल,
की असा जो भी कोटा आहे की त्याच्या 6 गाड्या संध्याकाळच्या 5 गाड्या किंवा पिठे जरी गेट असेल सकाळच्या 11 गाड्या 12 गाड्या पण जे भी जो भी पूर्ण कोटा आहे तो टोटली दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी तो पूर्ण फुल होताना दिसत आहे कारण पर्यटकांची संख्या त्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळं.